सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने कलम 144 व संचारबंदी लागू केलेली असताना जामनेर शहरातील प्रसिद्ध व्यापारी दीपक डांगी व रोशन डांगी यांनी सार्वजनिक ठिकाणी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत असभ्य वागणूक केल्यामुळे त्यांच्यावर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वर्तन करता तुम्ही, मी कारवाई करणार 100 नाही 101% कारवाई करणार तुमच्या कोर्टात। काय म्हणतोय तो? सॉरी, आता काय म्हणत तहसीलदार साहेब त्यांना सांग काय म्हणत रात्रंदिवस काम करायला तुमच्याकडे गुर्मी आले पैशाची ना नाही माझ उतरायला वेळ लागणार नाही, माणसं मरा लागली इथे, आता अशी माणसं मरून राहिली इथे। तुम्ही चालवता का? आम्ही जाऊ का घरी? थांबतो का इथं? आम्ही जातो नाही, पण तुम्ही चालवा इथे। चालव बरं, एकदा कारवाई करून मग कारवाई करा। चलो बस घेऊन जाऊ, घेऊन जाऊ त्यांना, माझ्या पुढे तो बनियन वाला पुढे, बनियन वाला अरे नावाची भाषा वापरली, अधिकाऱ्याला अरे तुरीची भाषा बोलतो, तुम्ही समजून घ्या। अधिकाऱ्यासोबत अरे नाही, मी म्हणतो एवढा त्याला तू इथं लोक दिसतात तू असंच म्हणत होतो ना मुरकाय का? आम्ही सकाळी 6 वाजेपासून बाहेर थांबलेलो आहे, बायका परवाना सोडून माफी मागले तो दाखल कर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।